दोन जीवांचं प्रेम आयुषवनी पार्ट 261. ओके, सो पार्ट 260 मध्ये बघितलो आपण आयुषवनी मस्त झोपलेले असतात आणि अर्ली मॉर्निंग अवनीला जाग येते. तर अवनी आयुषला बघते आणि आयुषचा हात अवनीच्या स्टमकवर असतो. तर अवनी तो हात बाजूला करायला जाते तेवढ्यात आयुषची झोप उघडते. तर लगेच अवनी आयुषचा हात पटकन आपल्या स्टमकवर ठेवून आयुषला परत लाडाने झोपवते आणि मग असंच लेटून आयुषला बघत असते. सो आता पुढे बघू. अवनी असंच आयुषला बघत असते आणि मग 10-15 मिनिटांनी आयुषची झोप उघडते. मग आयुष बोलतो, अवनी अगं काय आहे, तू झोपली नाही का? असं बसून कोणता विचार करत आहे का? मग अवनी बोलते, अगं बाबू शोना, मी काही विचार वगैरे नाही करत आहे. मी मगाशी झोपून उठली होती पण उठता नव्हतं येत मला, कारण तुझा हात स्टमकवर होता आणि ते बाजूला करायला गेली तर तुझी झोप उघडली. सो वेट करत होती माझा पिल्लू कधी उठतो ते. मग आयुष बोलतो, अले बापले माझ्या शोना हो का ग? मग अवनी बोलते, अगं हो ग माझ्या शोना. असं बोलून आयुष आणि मस्त एकमेकांना बघून छान ब्लशिंग स्माईल करतात आणि मॉर्निंग विश करून मॉर्निंग किस पण करतात. आयुष, आता झाली बघ माझी खरी मॉर्निंग. मग अवनी बोलते, हा जान माझी पण. बरं चल, मी फ्रेश होते, ड्रेस घालते आणि चहा बनवते आपल्यासाठी आणि पुन्हा कोणी उठले असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा. मग आयुष बोलतो, हा ओके ग शोनू बेबी, ठीक आहे. आयुष बेडवरून उठतो आणि फ्रेश व्हायला जातो आणि अवनी पण बेडवरून उठते आणि ड्रेस वगैरे घालते आणि मग अवनी पण फ्रेश व्हायला जाते. सो आफ्टर 10 मिनिट आयुष बोलतो, अवनी मी असंच फिरायला जाऊन येऊ का ग? मग अवनी बोलते, बाप रे आयुष, लग्नानंतर किती काही बदल घडून निघत ना जान, जे आपण कधी विचार पण नसेल केलेला हो ना. मग आयुष बोलतो, का ग काय झालं, तू असं का बरं बोलत आहे? मग अवनी बोलते, लग्नाच्या आधी माझा होणारा नवरा असं कधी बोललाच नाही की मी जाऊन येतो किंवा जातो, किंवा असं कधी काही विचारलं सुद्धा नाही की मी जाऊन येऊ का वगैरे. पण आता लग्नानंतर लगेच म्हणतो की अवनी मी फिरायला जाऊन येऊ का ग? मग आयुष बोलतो, अच्छा असं सरळ सरळ माझ्याच तोंडावर दगड फेकून मारायचा होता का? आधी कळलंच नाही मला, मी उगाच विचारत बसलो वाटते. मग अवनी बोलते, नालायकात थोडी तरी लाज ठेव, खरा प्रेम करणाऱ्यांमध्येच असे बदल घडून येतील. तर काही खरं नाही, मग मी तुला चांगला 2-3 लावून सरळ करू शकते पण प्रत्येक मुली तर असं नाही ना करू शकत, म्हणून आपण समजदार असल्यासारखे नीट वागायचं. मग आयुष बोलतो, बरं ठीक आहे, सॉरी ग शॅम. आणि तू मला 2-3 लावून सरळ करायचं बोलत आहे पण मला मारल्यावर तुझे काय हाल करणार याबद्दल तू कधी काही विचार केली का? मग अवनी बोलते, काय करणार तू, मी काही विचार आचार नाही केला कारण तू काही करू शकणार नाही, कळलं ना? सो प्लीज शांत बस. मग आयुष बोलतो, मी तुला तिथून उचलून घेऊन जाणार एका रूममध्ये आणि मग करणार मस्त तुझ्यासोबत. मग अवनी बोलते, तू मला उचलून घेऊन जातपर्यंत मी शांत तर बसणार नाही. मग मी तुला परत लावेन चांगला 2-3 किचून, म्हणजे मला उचलायची पण ताकद नसली पाहिजे. मग काय करणार मग शोना तू? मग आयुष बोलतो, मी काही नाही करणार, जास्त तुझे हात चालायला लागले तर ते आधी बांधून ठेवून देणार, मग उचलून घेऊन जाणार. मग अवनी बोलते, नालाय का, चल काम कर तुझं, तू घरीच बसून कुठे फिरायला जायची वगैरे काहीही एक गरज नाही आहे, कळलं ना? मग आयुष बोलतो, हा ओके ठीक आहे, नाही जात मी कुठे, जा फटाफट आपल्या दोघांसाठी चहा बनवून घेऊन ये. मग अवनी बोलते, हा ओके आले था मी. अवनी किचनमध्ये चालली जाते आणि आयुष आपल्या लॅपटॉप घेऊन आपला ऑफिस वर्क करायला म्हणून हॉलमध्ये येऊन बसतो. सो आफ्टर 5 मिनिट अवनी चहा घेऊन येते आणि आयुष सोबत बसते. आयुष अवनी चहा पीत मस्त गप्पा मारत बसलेले असतात आणि मग 10-15 मिनिटांनी सर्वजण उठतात आणि हॉलमध्ये वगैरे येऊन बसतात. मग अवनी बोलते, मम्मा पप्पा, आई बाबा, तुम्ही सर्व फ्रेश झाले असणार तर मी तुमच्या सर्वांसाठी चहा घेऊन येऊ का?
सो मग आयुषचे मामा बोलते, अवनी बस बस मी ठेवते चहा, तसाही मला किचनमध्ये काम आहे, माझी गोळी घ्यायची आहे मला. मग अवनी बोलते, आई तुम्ही बसा इथे, मी घेऊन येते पाणी आणि चहा पण ठेवते, थांबा तुम्ही. मग आयुषचे पप्पा बोलतात, ही मुलगी ना कधीच नाही ऐकणार आमचं काही. सो असं बोलून सर्वजण छान हॅपी हॅपी स्माईल करतात आणि मग अवनी किचनमध्ये जाते आणि सर्वात आधी आयुषच्या मम्माला पाणी घेऊन येते आणि मग परत किचनमध्ये जाते आणि सर्वांसाठी चहा ठेवते. सो आफ्टर 6 to 7 minutes अवनी सर्वांसाठी चहा घेऊन येते आणि सर्वांना चहा देऊन तिथेच आयुष जवळ बसते. मग आयुष बोलतो, अवनी गुडी अजून उठलेली नाही का गं? मग अवनी बोलते, ओ गॉड, ही मुलगी ना खरंच वेडी आहे, थांबा मी तिला उठवून येते लगेच. मग आयुष बोलतो, अवनी बस इथेच शांत, तुला मी फक्त विचारलो गं, गुडियाला उठवायला नाही बोललो, नसेल उठली तर ठीक आहे ना, तिची झोप झाल्यावर स्वतःच उठेल, पण असं झोपेतून कधी कुणाला उठवायचं नाही गं. मग अवनी बोलते, अहो पण आज होळी आहे आणि हे असं उशिरापर्यंत झोपायचं बरं नाही ना वाटत, म्हणून म्हटली. मग आयुष बोलतो, अगं काय नाही होत, चालते काय, असू दे ना. मग अवनी बोलते, बरं बाबा ठीक आहे. असं छान सर्वजण मस्त गप्पा मारत बसलेले असतात आणि मग सकाळी 8:30 गुडिया उठते आणि फ्रेश होऊन येते हॉलमध्ये आणि सर्वांसोबत बसते. अवनी लगेच जाते किचनमध्ये आणि गुडियासाठी चहा बनवून घेऊन येते. सो आफ्टर 30 मिनिट म्हणजे 9:30 आयुष बोलतो, अवनी मी आंघोळीला जातो, पाणी टाक गं माझ्यासाठी. मग अवनी बोलते, हो लगेच टाकते. आयुष अवनी दोघेही रूममध्ये येतात. मग आयुष बोलतो, अवनी चल ना आजही आपण सोबतच आंघोळ करू मस्त सेक्सी हॉट अवतारमध्ये. मग अवनी बोलते, अजिबात नाही हा आयुष, त्या दिवशीच बघितली मी, एक कपडा नाही ठेवत तू माझ्या अंगावर. सो मग आयुष बोलतो, अगं मग आंघोळ करताना कपडे काढायचेच असतात ना, कपडे घालून कोणी आंघोळ करतात का पागल, काही. मग अवनी बोलते, नाही पप्पा मला नाही करायचं असं नंगू पंगू होऊन आंघोळ वगैरे. मग आयुष बोलतो, तू थांब ग, तुला एक दिवस असंच आंघोळ करायला लावणार मी, बघ तू. मग अवनी बोलते, मी तुझ्यासोबत आंघोळ करणारच नाही, सो तू मला काही करायला लावणारच नाही, कहाणी खतम मेरे बॉस. मग आयुष बोलतो, प्रत्येकाची वेळ येते अवनी, कळलं ना, म्हणून तू जास्त उड्या मारू नको, नाहीतर आत्ताच पकडून घेणार तुला आणि बाथरूममध्ये घेऊन जाणार. मग अवनी बोलते, हो का, मग मार किती खाणार बेटा तू, तुला हे माहिती आहे का? मग आयुष बोलतो, मार खाल्ल्यावर रोमांस करताना त्रास किती होणार तुला, हे माहिती आहे का? मग अवनी बोलते, ए बाबा नको तुझा रोमांस, नको रे बाबा मला, मलाच माहिती किती डेंजर त्रास असतो तर तो. मग आयुष बोलतो, बरं चल मला हेअर वॉश करून दे, कारण स्वतःचे हेअर स्वतःला नीट वॉश करता नाही येत ना, सो म्हणून. मग अवनी बोलते, अच्छा असं आहे का, मग लग्नासाठी फोन करून द्यायची तुला हेअर वॉश? मग आयुष बोलतो, मम्मा करून द्यायची ग. मग अवनी बोलते, हो का, थांब बरं विचारूनच येते मी आईंना की खरंच तुम्ही आयुषची हेअर वॉश करून द्यायचे का म्हणून. मग आयुष बोलतो, हो जा ना विचार ना. मग अवनी बोलते, ओके वेट. सो फायनली नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून. ओके सो पुढल्या पार्ट 262 बघू, अवनी जाऊन खरंच विचारणार का आयुष्या मम्माला आणि यावर आयुष्या मम्मा काय म्हणणार आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय होते तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ. सो माझ्या व्हॉइसमध्ये हा सेकंड पार्ट आहे, सो कसा वाटला प्लीज मला मनापासून सांगा. अँड हां, आता नवीन नवीन आहे व्हॉइस, सो म्हणजे स्टोरीमध्ये व्हॉइस नवीन आहे, सो म्हणून थोडं वियर्ड थोडं वेगळं वाटणार आहे, सो प्लीज सपोर्ट करत राहा. दॅट्स इट, थँक्यू.